पॅनल निवडून येणार. तसंच कळमनुरी मतदारसंघामध्ये आता काही तुम्ही काही इकडे मतदार याच्यामध्ये तुम्ही बिझी असल्यामुळे तुम्हाला माहित नाही, पण कळमनुरी मतदारसंघामध्ये अंकुशराव राष्ट्रवादी भाजप आपलं भाजप सोबत आहे. ती शिवसेना उरलेली सुरलेली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काँग्रेस वंचित हे सगळे एक झाले. पण आजही तुम्हाला सांगतो नागनाथाचा मंदिर इथं समोर त्यांना ठेवा. 17 पैकी 17 जर सीटा त्या कळमनुरीच्या जर निवडून नाही आल्या ना हे संतोष बांगरी मुची ठेवणार नाही त्यांना ठेवा. आलं लक्षात ना बा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार गद्दार आमदार वाचाळवीर आमदार यांनी कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक होती या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान असे म्हटले होते की जर शिंदे गट व भाजपच्या 17 पैकी 17 जागा जर नाही निवडून आल्या तर मी माझी मिशी कापून टाकेल. परंतु या आमदारांना आता सांगू इच्छितो की आता तुमचा दारुण पराभव झालेला आहे, तर आता तुम्ही मिशी कापता का तुमचं वरचं सगळं खरून खरून सगळं बाजाराची व्यवस्था आम्ही करून द्यावी. कारण या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 17 पैकी महाविकास आघाडीच्या 12 जागा आलेल्या आहेत आणि तुमचा दारुण पराभव झालेला आहे. प्रत्येक वेळेस देवाच्या शब्दाखानं वेगवेगळे वाचाळ शब्द वापरणं हा यांचा धंदा झालेला आहे. जय महाराष्ट्र सर्वांना. 2 दिवसापूर्वी मी हिंगोली दौऱ्यावरती होते आणि माझा लाडका दादुड्या जेव्हा मी रेस्ट हाऊसला होते तेव्हाही तो तिथून पळ काढला. मंदिरात जेव्हा मी गेले नागनाथाच्या तेव्हाही तिथून पळ काढला. समोर यायची तर हिंमत करत नाही माझा दादुड्या. आणि माझ्या दादुड्याला ना चॅलेंज करायची तर फार हौस आहे. कधी म्हणतो कानाखाली जाळ करतो ते तर काढलाच नाही, त्याच्यानंतर नुसतं म्हणतो की माझ्या गाडीला नुसतं टच करून दाखवा तेही तो पूर्ण करत नाही. 2 दिवसापूर्वी त्यांनी माझ्यासमोर म्हटला की 17 पैकी 17 जर जागा निवडून नाही आणल्या पॅनल निवडून नाही आणला तर मी मूच काढतो. दादुड्या सकाळी सकाळी ना मी तुझ्यासाठी 20 रुपये खर्च करून एक गिफ्ट आणलेलं आहे. मी कधी कोणाला गिफ्ट दिले नाही पण तुला देते. कधी काढतोयस मूच संतोष दादुड्या? नक्की काढ. हं, ज्या शिवसेनेने ज्या ठाकरेंनी तुला नाव पैसा पद प्रतिष्ठा सगळं काही दिलं त्याच शिवसेनेला त्याच शिवसैनिकांच्या समोर तू चॅलेंज करतोस. म्हणजे तू स्वतःच्या हाताने स्वतःचं राजकीय करिअर तू तर तसं खराब करूनच घेतलेलं आहे. स्वतःच तू स्वतः तुझ्या राजकीय करिअरला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेला आहास. पण जरा चॅलेंज करताना थोडंसं मागे पुढे थोडं विचार करून करत जा. कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये आजही सगळे निष्ठावंत शिवसैनिक हे ठाकरेंसोबतच आहेत. तुझ्यासारखे पाकिटमार लोक नाही आहेत ठाकरेंसोबत. सो त्यामुळे जरा विचार करून याच्या पुढे चॅलेंज कर.